नमस्कार मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांसाठी पीएम किसानबद्दल एक आनंदाची बातमी आहे. तर पीएम किसानचा 18वा हप्ता ई केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या 5 ऑक्टोबरला पात्र शेतकऱ्यांच्या नवीन यादी आलेली आहे. तर त्या यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुमच्यासुद्धा बँक खात्यात 5 ऑक्टोबरला जे की पीएम किसानचा 18वा हप्ता आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तर नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा. तर पात्र यादी शेतकऱ्यांची कशाप्रकारे पाहायची आहे ई केवायसी, तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला पीएम किसान असं टाकायचं आहे. सर्च या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे हप्ते मिळत होते त्यानंतर बंद झालेले आहेत, तर त्यांनी नवीन नोंदणी त्याचप्रमाणे हप्ते कशाप्रकारे मिळू शकतात थकीत राहिलेले, तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तर पीएम किसान इथं दिसेल त्यावरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे. सर्वात पहिले आपल्या मोबाईलची जे काही स्क्रीन आहे डेस्कटॉप साईड करून घ्या. इथे 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. डेस्कटॉप साईड या चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपली मोबाईलची जी काही स्क्रीन आहे डेस्कटॉपसारखी दिसेल. तर आता जे की पीएम किसानचा 18वा हप्ता इथे डेट बघू शकता 5 ऑक्टोबरला सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे यामध्ये जे की शेतकऱ्यांना ई केवायसी करायची सांगितलेली आहे, त्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा पाहणार आहे. तर ई केवायसी मेंडेटरी, ई केवायसी इज मेंडेटरी फॉर पीएम किसान रजिस्ट्रेशन फार्मर्स. तर ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही तर अशी शेतकरी यामधून वगळण्यात येतील. तर लवकरात लवकर तुम्ही जर तुमची केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर करून घ्या. त्यानंतर तुम्ही 2 प्रकारे तुम्ही तुमची ई केवायसी करू शकता. ई केवायसी म्हणजे OTPच्या बेसच्यानुसार तुम्ही तुमची जे काही ई केवायसी आहे ती अवेलेबल आहे या पोर्टलवरती. तर यावरती क्लिक करून तुम्ही तुमची ई केवायसी करू शकता. नसेल तर दुसरा पॉईंट म्हणजे CSCच्या मार्फत एखादी CSC सेंटरवरती जाऊन बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची थंबनुसार ई केवायसी करून घ्या. तर असे सर्व शेतकरी बांधवांना जे की येत्या 5 ऑक्टोबरला DBTच्या माध्यमातून 2000 रुपयाची रक्कम नरेंद्र मोदीच्या हस्ते त्यांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून तिथं जमा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आता पात्र शेतकरी कोण राहणार आहे तर ते कशाप्रकारे ओळखायचं की तुमचं यामधून तुम्ही वगळण्यात आले का. त्यानंतर नमोचा हप्ता जर तुम्हाला मिळत नसेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बेनिफिशियरी लिस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता जे की यादी इथं अपडेट झालेली आहे 25/9/2024, तर टायमिंग इथं बघू शकता. त्यानंतर इथं सिलेक्ट केल्यानंतर आपलं जो काही स्टेट आहे स्टेट इथं पहिले सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर आता आपण पात्र शेतकऱ्यांची यादी पाहणार आहोत कोणते शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तर यामध्ये डेमोसाठी आपण एखादा कोणताही जिल्हा सिलेक्ट करून घेऊया. तुमचा जो जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करून घ्या. तुमचा जो काही तालुका येते ते तालुका इथं सिलेक्ट करून घ्या. तर एखादा आपण तालुका सिलेक्ट केला त्या सर्कलमधील जे काही एरिया येते तुमचा जे की पीक विम्यानुसारच येते, तर एखादा जिल्हा आपण सिलेक्ट करून घ्या तालुका. तर त्या तालुक्यामध्ये किती गावं येते तर म्हणजे त्या एरियामध्ये ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर डेमोसाठी आपण एखादं गावसुद्धा सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथं गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे काही फार्मर नेम इथं तुम्हाला मधामध्ये दिसतील, त्यानंतर नंबर तुम्हाला दिसेल, त्यानंतर इथं जेंडर तुम्हाला दिसेल. तर आता मेन पॉईंट म्हणजे यामधला 9 नंबरचं तुम्ही इथं बघू शकता जो काही शेतकरी आहे तर इथं मेल या फिमेल काहीच दाखवत नाही. म्हणजे या शेतकऱ्याला पीएम किसानचा जो काही 18वा हप्ता आहे 5 सप्टेंबरला हे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमच्या डिटेल्समध्ये काय दाखवत आहे. तर भरपूर शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहे. तर तुमच्या जे काही जेंडरच्या समोर मेल फिमेल आहे की नाही ते चेक करून घ्या. त्यानंतर दुसरी यादीसुद्धा इथून चेक करू शकता. त्यानंतर इथं बघू शकता जे की 95 नंबरचा सुद्धा शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेला आहे व यांच्या बँक खात्यात जे की पीएम किसानचा हप्ता आहे तिथं जमा होणार नाही. त्यानंतर 56 नंबरला सुद्धा आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुम्हाला याचा हप्ता की तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार की नाही. त्यानंतर 143 नंबरला सुद्धा हा जो शेतकरी आहे इथं वगळण्यात आलेला आहे. तर लवकरात लवकर 116 नंबरचा सुद्धा आहे. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची जी काही यादी आहे ती चेक करून घ्या, तर जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ तुमच्या बँक खात्यात जमा होईल. त्याचप्रमाणे ज्यांची KYC अधिकही बाकी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई KYC लवकरात लवकर करून घ्या. ई KYC तुम्हाला ज्या तुमच्या जर आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर ई KYC करू शकता. तरी तर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून सर्चवरती क्लिक करायचं आहे. एक OTP येईल ते OTP तुम्हाला टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर ई KYC सक्सेसफुली अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला इथं दिसेल. तर ज्या शेतकऱ्यांच्या नावामध्ये किंवा आधारमध्ये काही करेक्शन असेल किंवा पीएम किसानला पहिले तुम्ही मोबाईल नंबर दुसरा दिलेला असेल अपडेट करायचं असेल तर ते ऑप्शनसुद्धा मोबाईल अपडेट म्हणून आलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं पीएम किसानचं स्टेटस चेक करू शकता की तुमचं
आधारला म्हणजे बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही त्यामुळे तुमचे पैसे काय येत नाही आहे, लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम आहे. सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे. तर येत्या 5 ऑक्टोंबरला DBTच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात PM किसानचा 18 हप्ता जमा करण्यात येणार आहे. तर अशाच प्रकारचे अपडेट्स वयासंदर्भात अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.